वाळू वाहतुकीचा सुळसुळाट वाढलाय. अगदी राजरोसपणे ही अनधिकृत डंपर वाहतूक होत असल्यानं यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण महसूलच्या खनिकर्म विभागानं मात्र छाती ठोकपणे आपण यावर कारवाई करत असल्याचा दावा केलाय. मग ही अवैध वाळू वाहतूक नक्की कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे असा सवाल उपस्थित होतोय. सिंधुदुर्ग लाईव्हनं अवैध वाळू वाहतुकीवर सडेतोड आवाज उठवताच शुक्रवारी आचरा इथं वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून महसूल विभागानं सतर्कता दाखवली खरी, पण या ट्रकला वाळू वाहतुकीचा परवाना होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्गातून गोवा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डंपर मधून तसंच ट्रक मधून अवैध वाळू वाहतूक होते. पास शिवाय ही वाहतूक होत असल्यानं ज्यांनी अधिकृतपणे पास काढून व्यवसाय सुरू केलाय त्यांना याचा फटका बसतोय. दिवसातून सुमारे 200 ते 300 डंपर सिंधुदुर्गातून गोव्याला ये जा करताय. ही अनधिकृत वाहतूक प्रशासनाला दिसत नाही का? करोडो रुपयांचा महसूल बुडतोय हे या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर वाळू वाहतूक हा विषय महसूल आणि खनिकर्म यांच्या अखत्यारीत येतो, पण हे विभाग या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई का करत नाही हा मुद्दा उपस्थित होतोय. त्याचबरोबर पोलीस आणि आरटीओ या विभागांना सुद्धा ही वाहतूक दिसत नाही का? या प्रश्नाचं देखील समाधानकारक उत्तर मिळत नाही. म्हणूनच आम्ही या संदर्भात थेट सिंधुदुर्गचे आरटीओ अधिकारी राजेंद्र सावंत यांनाच विचारलं. पाहूयात ते काय म्हणाले. अवैध वाळू वाहतूक संदर्भामध्ये जर माझ्याकडे तक्रार वगैरे आली तर त्या संदर्भात मी आदेश काढत असतोच. त्याप्रमाणे अलीकडच्या काळात काही तक्रारी एखाद आलेल्या आहेत, त्या संदर्भात मी सूचना दिलेल्या आहेत क्राईम स्क्वॉडला, आमच्या पॉलिस पथकाला, आणि ते तिथे तपासणी करत आहे. जर कोणाला या विषयी अजून काही तक्रार करायची असेल ओव्हरलोड वाहतुकी संदर्भात, तुम्ही आमच्या मेल ऍड्रेसवर तक्रार करू शकता. MH07@mahatranscom.in. अवैध वाहतूक होत असेल तर त्याची आपल्याकडे तक्रार करा. आम्ही नेमलेली फ्लाइंग स्क्वॉड त्यावर कारवाई करतील असं सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी सांगितलंय. त्याच्या तक्रारीसाठी आपलं ईमेल आयडी देखील दिलाय. त्यानंतर आम्ही पोलिसांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महसूल विभागानं पोलिसांची मदत घेतली तर पोलीस विभाग मदतीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान या संदर्भात आम्ही महसूलच्या खनिकर्म विभागाला विचारणा केली. याबाबत खनिकर्म विभागाचं काय म्हणणं आहे पाहूया. कारवाई होत नाही असं नाही, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा भरारी पथकांचं गठन केलेलं आहे. ज्या ज्यावेळी अशा काही घटना घडतात त्यावेळी प्रशासनामार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यांच्याकडून दंडाची पण आकारणी केली जाते. सध्या आपल्याकडे वाळूचे लिलाव सुद्धा होत आहेत आणि वाळू उत्खननासाठी परवाने सुद्धा दिलेले आहेत. साधारण 1.5 कोटीचा महसूल पण आपल्याला शासन खाती जमा झालेला आहे आणि उरलेली लोक सुद्धा आता परवाने घेत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आणि आरटीओ विभागानं आपली जी बाजू मांडली आहे त्याप्रमाणे महसूल विभागाला सहकार्य करण्यास तयार असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे खनिकर्म विभाग म्हणतोय आम्ही अवैध वाळू वाहतुकीला चाप बसवलाय, त्यासाठी भरारी पथकही नेमली आहे. याबाबत प्रशासन खरंच एवढं तत्पर असेल तर समोर येणाऱ्या घडामोडी घडतातच कशा? वाळू वाहतुकीबाबत तक्रार येऊनही मग कारवाई झालेल्या का दिसत नाहीत? या सगळ्यात नेमकं पाणी मुरतंय कुठं? असे एक ना अनेक सवाल नव्यानं उपस्थित होत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.